नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर साळुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर आज मी जातो आहे पुणे येथील स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी. स्वामीनारायण मंदिर हे पुण्यातील सर्वात मोठे व सुंदर मंदिरांपैकी एक आहे. तर आज आपण तिथं जाऊ आणि संपूर्ण मंदिराची माहिती घेऊ. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी आपल्याला एक विनंती करतो, जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कात्रजच्या अगदी जवळ असलेले म्हणजेच नरे आंबेगाव या ठिकाणी हे सुंदर स्वामीनारायण मंदिर वसलेले आहे. माझ्या घरापासून म्हणजेच पिंपरी चिंचवडपासून हे मंदिर साधारणतः 29 किलोमीटर आहे. रिदमला सुद्धा फिरायला खूप आवडते. गाडीत बसल्यानंतर तो प्रत्येक वस्तूकडे निरखून बघत होता. तर आत्ता मी पोहोचलोय स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी. या ठिकाणी 2-व्हीलर व तसेच 4-व्हीलर साठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. हे मंदिर जवळपास 27 एकर परिसरात उभारण्यात आले आहे. शनिवार आणि रविवार या 2 दिवसात या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी असते. जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल तर तुम्ही सोमवार ते शुक्रवार या दरम्यान मंदिरात भेट देऊ शकता. मंदिराच्या मुख्य पायऱ्यांलगत हे स्वामींच्या पादुका आहेत. प्रथमतः आम्ही पादुकांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मुख्य मंदिराचे दर्शन घ्यायला निघालो. तुम्ही जर असभ्य प्रकारचे कपडे घालून जात असाल तर तुम्हाला या मंदिरात प्रवेश मिळणार नाही, कारण हा या संस्थानाचा नियम आहे. या ठिकाणी आपल्याला BAPS संस्थानाचे सर्व संत व तसेच महाराष्ट्रातील थोर संत जसे की ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज या थोर संतांच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या आत या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्हिडिओग्राफी अलाउड नसल्याकारणाने आपल्याला मंदिराचा आतील भाग दाखवता येणार नाही. या ठिकाणी आपल्याला रामायण व तसेच महाभारतातील प्रसिद्ध पात्रांच्या मूर्त्या पाहायला मिळतात, जसे की भीष्म पितामह, वासुदेव, देवकी, यशोदा इत्यादी. पुणे बँगलोर हायवे लगत असलेल्या कात्रजपासून हे मंदिर अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तुम्ही जर पुण्यात राहायला असाल तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या. दर्शनाची वेळ 7 ते 12 व तसेच 4 ते 8:30 या दरम्यान आहे. तुम्ही जर व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असाल तर कृपया व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर कृपया नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासोबत जर बच्चे कंपनी असतील तर तुम्ही अगदी निवांत राहा, कारण की बच्चे कंपनीसाठी या ठिकाणी छान प्रकारे खेळण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सप्रेम नमस्कार.